नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर मी आज घेणार आहे इयत्ता 7वी मधील नागरिक शास्त्र विषयामधील पाठ 4 मूलभूत हक्क भाग 1। पाठ 4 आणि पाठ 5 मध्ये मूलभूत हक्क भाग 1 आणि मूलभूत हक्क भाग 2 असे आपण शिकणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, संविधानाने भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क दिले। काही हक्क भारतीय नागरिकांना आहेत, त्याचबरोबर काही हक्क जे परकीय नागरिकांनाही मिळू शकतात। तर मूलभूत हक्क म्हणजे काय? तर आपल्या संविधानातील नियमांना किंवा संविधानाला मूलभूत कायदा असे म्हटले जाते। मग या मूलभूत कायद्याद्वारे दिले गेलेले हक्क म्हणून याला मूलभूत हक्क असे म्हटले जाते। तर मूलभूत हक्कांची आवश्यकता काय आहे ते पहिल्यांदा आपण जाणून घेऊया। नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत हक्क अत्यावश्यक असतात। म्हणजे लोकांच्या विकासासाठी मूलभूत हक्क लय आवश्यक असे असतात। जे सत्तेवर असतात त्यांच्या मनमानी कारभारावर निर्बंध घालणाऱ्या तरतुदी म्हणून या आवश्यक आहेत। म्हणजे जे सत्तेवर राज्यकर्ते आहेत त्यांच्या विरोधात काय आपल्याला ऍक्शन घ्यायची असेल, न्यायालयात जायचं असेल, तर मूलभूत हक्क संविधानाने आपल्याला दिलेले आहेत। त्यानंतर लोकशाहीच्या दृढीकरणासाठी, लोकशाहीच्या बळकटीसाठी मूलभूत हक्क आवश्यक आहेत। त्यानंतर मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये काय आहेत विद्यार्थ्यांनो? तर प्रस्तुत हक्क हे संविधानाचाच भाग आहेत। म्हणजे संविधान जो सर्वश्रेष्ठ कायदा आहे अशा कायद्यामध्येच हे मूलभूत हक्क दिलेले आहेत। हे संविधानामध्ये विस्तृत आणि सविस्तरपणे कलम 22-35 अन्वये पुरवण्यात आलेले आहेत। म्हणजे कलम जे आहेत त्या प्रत्येक कलमामध्ये कोणकोणते हक्क आहेत ते दिलेले आहेत। म्हणजे समतेचा हक्क जो आहे ते कलम 14-18 मध्ये आहे। स्वातंत्र्याचा हक्क दिलाय तो कलम 19-22। शोषणाविरुद्धचा हक्क दिलाय 23-24 मध्ये। धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिलाय 25-28 मध्ये। सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिलाय कलम 29-30 मध्ये। तसेच घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कलम 32 मध्ये दिलेला आहे। तर जवळपास 6 असे मूलभूत हक्क आहेत। संविधान जेव्हा लागू केलं त्यावेळी 7 हक्क होते। त्यानंतर मालमत्तेचा हक्क आहे तो काढण्यात आला संविधान दुरुस्ती करून। त्यानंतर त्याची वैशिष्ट्यामध्ये ते येतं ते काही हक्क सकारात्मक म्हणजे राज्याला भूमिका देणारे आहेत, तर काही नकारात्मक म्हणजे राज्याला भूमिका नकारात्मक देणारे आहेत। म्हणजे काही हक्क हे नागरिकांचा बचाव करणारे आहे, अनेक हक्क हे राज्याने कसे वागू नये हे सांगणारे नकारात्मक असे हक्क आहेत। हे हक्क न्यायप्रविष्ट म्हणजे याचे जर अंमलबजावणी झाली नाही आपण कोर्टामध्ये आपल्याला न्याय मागता येतो, दाद मागता येते। संविधानातील हक्क सर्व सार्वजनिक अधिसत्तांवर बंधनकारक आहेत। उदाहरणार्थ केंद्र, राज्य ते स्थानिक स्वराज्य संस्था हे जे अधिसत्ता आहेत यांना मूलभूत हक्कांचा भंग करता येत नाही। तसेच या हक्कांमध्ये दुरुस्ती करता येते आणि आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित म्हणजे तात्पुरते स्थगित करता येतात। तर जे पहिले 3 मूलभूत हक्क आहेत ज्यामध्ये समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि शोषणाविरुद्धचा हक्क हे आपण मूलभूत हक्क भाग 1 या पाठात पाहणार आहोत। तर धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, संविधानात्मक उपाययोजनाचा हक्क हे मूलभूत हक्क भाग 2 पाठ 5 मध्ये पाहणार आहोत। चला तर विद्यार्थ्यांनो, पहिले 3 हक्क जे तुमच्या विकासासाठी आवश्यक आहेत ते पाहूया। या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी हातामध्ये एक बोर्ड धरलाय, शिक्षण आमचा हक्क आहे। तर संविधानाने हक्क दिलाय की प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे। त्याची अंमलबजावणी नाही झाली तर ते कोर्टाकडून तुम्ही न्याय मागू शकता की तुम्हाला शिकले जाऊ देत नाही, तुमच्या विरोधात येतात, तुम्हाला फी मागतात, म्हणून तुम्ही कोर्टात जाऊ शकता। आता शोषणाविरुद्धचा जो हक्क आहे त्यामध्ये बघा, ह्यो व्यक्ती ह्या व्यक्तीला पगारच देत नाही आणि राबवून जर घेत असेल तर किमान वेतन त्याला जे नोंद केलेलं आहे ते मिळालेच पाहिजे। तसेच आदिवासी व्यक्तींना त्यांच्या पारंपरिक जीवनापासून तुम्ही बाजूला काढू शकत नाही, जंगल आणि वनसंपत्तीवर त्यांचा हक्क हा असतो। मग कारखानदारीमुळे, भांडवलशाहीमुळे आपण त्यांच्यावर अन्याय करू शकत नाही। अशा पद्धतीने या ठिकाणी चित्रे दाखवून तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर एक एक करून आपण आता पाहूया। वर्तमानपत्रात अथवा अन्यत्र तुम्ही अशा स्वरूपाचे फलक पाहिले असतील, म्हणजे वर दाखवलेले,
एखाद्या मोर्चात कशाची तरी मागणी केलेली असते आणि तो त्यांचा हक्क असल्याचे सांगितले जाते. मग यो हक्क कोण देतं तर संविधानाने दिलेला असतो. आपल्याला जन्मतःच हक्क प्राप्त होतात. तुम्ही जन्मला की तुम्हाला अनेक निसर्गाद्वारे हक्क मिळतो. ही शुद्ध हवा, पाणी, आईचे प्रेम हे आपले नैसर्गिक हक्क असल्यानेच आहेत. जन्मलेल्या प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क असतो. त्याला उत्तम आरोग्य मिळावे म्हणून संपूर्ण समाज आणि शासन प्रयत्न करते. अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यापासून सर्व व्यक्तींना संरक्षण मिळेल तरच ती व्यक्ती आपल्या गुणांचा आणि कौशल्याचा विकास करू शकतील. म्हणजे तुम्ही हुशार आहे पण तुम्हाला शिक्षणापासून जर अडवलं तर तुम्ही तुमचा विकास करू शकाल का? तुम्ही खेळात खूप चांगले आहात पण तुम्हाला खेळण्यापासून अडवले तर तुम्ही तुमचा विकास करू शकाल का? तर अशा पद्धतीने भेदभाव किंवा एखाद्याचं संरक्षण या संविधानामार्फत केले जाते. स्वतःच्या संपूर्ण लोकसमूहाच्या विकासासाठी पोषक परिस्थिती मागणी करणे या त्यासाठी आग्रह धरणे म्हणजे हक्क मागणे होय. म्हणजे लोकसमूहाच्या विकासासाठी पोषक परिस्थितीची मागणी करणे म्हणजे हक्क मागणे होय. संविधानाने अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत. मग संविधानानं एकामेकात भेदभाव असू नये, सर्वांना समान न्याय मिळावा, समान परिस्थिती मिळावी, समान संधी मिळावी यासाठी आधीच संविधानामध्ये समानतेचे तत्व हक्कांमध्ये दिलेले आहेत आणि हे हक्क मूलभूत आहेत. ते संविधानात नमूद केले असलेले त्यांना कायद्याचा दर्जा आहे. या हक्काचे पालन सर्वांना बंधनकारक आहे. म्हणजे जे संविधानात दिले ते सर्वांनी पालन केलेच पाहिजे, नाही असे म्हणून चालणार नाही. त्यानंतर संविधानात नमूद केलेले हक्क, पहिला आहे तो म्हणजे समानतेचा हक्क. कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. सर्व व्यक्ती ही कायद्यापुढे सर्वजण समान असतील. तो कोणत्या जाती धर्माचा आहे हे महत्वाचे नसणार. तसेच कोणताही व्यक्ती असू दे त्याला कायद्याचे समान संरक्षण भेटणार. म्हणजे तो कोर्टाद्वारे न्याय मागू शकतो, सर्व काही करू शकतो. धर्म, वंश, जात, लिंग, स्त्री किंवा पुरुष आहे, कुठं जन्मलाय यासाठी त्याच्यात भेदभाव केला जाणार नाही. तुमचा एखादा मित्र या धर्माचा आहे, जातीचा आहे किंवा एखाद्या ठिकाणी जन्मलाय म्हणून त्याला जास्त संधी असे केले जाणार नाही. सार्वजनिक क्षेत्रात सरकारी नोकऱ्यात समान संधी सर्वांना भेटणार. अस्पृश्यता निवारण आणि त्याच्या अत्याचारावर बंदी हे समानतेच्या हक्कामध्ये येते. शैक्षणिक व लष्करी पदव्या वगळता इतर पदव्या समानतेच्या हक्कामध्ये रद्द केलेल्या आहेत. तर या ठिकाणी समानतेच्या हक्कानुसार राज्याला भारतीय नागरिकांमध्ये उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ स्त्री पुरुष असा भेद कोणालाच वेगळी वागणूक देऊन करता येत नाही. कायदा सर्वांसाठी सारखाच असतो. तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी, तुमच्यासाठी सारखाच. भले तुम्ही वेगळ्या घरात राहू असू द्या, वेगळ्या धर्माचे असू द्या, वेगळ्या गावाचे असू द्या किंवा तुमचे वडील कोणतर श्रेष्ठ असू द्या, सर्वांसाठी कायदा समान. जे आपल्याला अनेक कायदे असे असतात जे आपल्याला संरक्षण देतात. उदाहरणार्थ विना चौकशी अटक. तुम्हाला पोलिसांनी विना चौकशी अटक केलेली चालेल का? तर नाही. तर यापासून संरक्षण जे देतो ते संविधानात लिहिलेला कायदा देतो. मग असे भेदभाव आपल्याला शासन करू शकत नाही. समानतेच्या हक्कात आणखीन कोणत्या बाबी येतात? सरकारी नोकऱ्या देताना शासनाला जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करता येत नाही. आपल्या देशातील अस्पृश्यता पाळण्याच्या अमानवी प्रथेला कायद्याने नष्ट करण्यात आलेले आहे. पूर्वी भारतात अस्पृश्यता ही प्रथा होती. एका विशिष्ट समाजाला मूळ समाजापासून वेगळे पाडले जात आणि त्यांच्यावर अन्याय केला जात असे. त्यानंतर समाज जागृती होऊन लोकांच्या लक्षात आले की सर्व मानव समान आहेत आणि अशा पद्धतीची अस्पृश्यता आजच्या काळात पाळणे म्हणजे स्वतःला पोलीस स्टेशनमध्ये अटक करून घेणे. मग याद्वारे कायद्याद्वारे त्यांना संरक्षण देण्यात आलेले आहे की अशा पद्धतीने कोणीही वागू नये. अस्पृश्यतेचे पालन हा दखलपात्र गुन्हा मानला जातो. भारतीय समाजात समता निर्माण करण्यासाठी या प्रथेचे निर्मूलन म्हणजे काढून टाकलेले आहे. लोकांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातले. म्हणजे राजा आहे, मी राजाचा वारसदार आहे, मी महाराजाचा वारसदार आहे, आम्ही राव बहादूर आहोत, आम्ही ह्या आहोत, आम्ही त्या आहोत, ह्या पदव्यांना संविधानाने मान्यता नाकारलेली आहे. तुम्ही सर्वजण समान आहात. मात्र अशा काही पदव्या आहेत ज्या तुम्ही कर्तृत्वाद्वारे मिळवू शकता. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण ह्या केंद्राद्वारे म्हणजे भारत सरकारद्वारे एका विशिष्ट कलेमध्ये, क्रीडामध्ये किंवा विशिष्ट कामगिरीसाठी, त्याच्या जीवन गौरवासाठी
त्यांना ही पदे दिली जातात। मोठमोठ्या नागरिकांना ज्यांनी चांगली कामगिरी केली त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या पदव्या दिल्या जातात। मात्र ही या पदव्या लावणे म्हणजे संविधानाचा विरोध केल्यावानी नाहीये, कारण की हे त्यांनी कर्तृत्वावर मिळवले आणि बाकीची जी पदं होती राजे महाराजे ही वंश परंपरेने म्हणजे मुलाकडून वडिलांकडून मुलाकडे गेलेले होते आणि हे मात्र तुम्ही काम केला तर ही पदे तुम्हाला मिळणार। भारतरत्न हे सर्वोच्च नागरी पदवी आणि सन्मान आहेत। त्याचबरोबर सैन्य दलात दिले जाणारे परमवीर चक्र, अशोक चक्र, शौर्य चक्र ही सन्मानाची पदे दिली जातात। मग हे लावणं तुम्हाला काय विरोध केला जाणार नाही, हे या ठिकाणी दिलेले आहे। त्यानंतरचा हक्क आहे तो म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क। कलम 19-22 मध्ये दिलाय, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, सभा भरवण्याचा अधिकार आहे तुम्हाला, संस्था संघटना स्थापन करण्याचा अधिकार आहे, इकडून तिकडे फिरण्याचा म्हणजे संचार करण्याचा, वास्तव्य म्हणजे भारतात कोठेही जाऊन राहण्याचा तुम्हाला अधिकार आहे, व्यवसाय म्हणजे कोणताही धंदा तुम्ही करू शकता, या सहा स्वातंत्र्याचे संरक्षण तुम्हाला संविधानामध्ये दिलेले आहे। आणि ते संविधानामध्ये कुठे दिले तर मूलभूत हक्कांमध्ये दिलेले आहे। त्याचबरोबर गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यामधील संरक्षण दिले, जीवितांचे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण दिले, प्राथमिक शिक्षणाचा हक्क दिलाय आपल्याला आणि काही बाबतीत अटक व स्थानबद्धती विरुद्धही संरक्षण आपल्याला मूलभूत हक्कामध्ये दिलेले आहे। नागरिक म्हणून आपल्याला भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले, शांततापूर्व एकत्र येणे आणि सभा घेण्याचे स्वातंत्र्य आहे, संस्था व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे, भारताच्या प्रदेशात कोठेही फिरण्याचे स्वातंत्र्य आहे, भारताच्या प्रदेशात कोठेही वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये समाविष्ट आहेत। त्याचबरोबर आपल्या आवडीचा उद्योग आणि व्यवसाय करण्याचेही स्वातंत्र्य मूलभूत हक्कामध्ये आपल्याला देण्यात आलेले आहे। संविधानाने आपल्याला अनेक हक्क दिलेले आहेत परंतु बेजबाबदार त्याचा वापर करता येत नाही, अशा वागण्यामुळे इतरांचे नुकसान होणार नाही याचे भान आपण ठेवले पाहिजे। आपल्या बोलण्याचा हक्क आहे परंतु चेतावणी देणारे लिखाण करण्याचा आणि भाषण करण्याचा हक्क नाही। म्हणजे संविधानाला आपल्याला स्वातंत्र्य दिलेले आहे, संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य दिले याचा अर्थ आपण कसेही वागणे योग्य नाहीये। आपल्याला तोपर्यंत स्वातंत्र्य आहे जोपर्यंत आपल्या वागण्याचा किंवा आपल्या कृतीचा इतरांच्या जीवनावर वाईट परिणाम होत नाही तोपर्यंत। म्हणजे तुम्ही प्रक्षोभिक दंगल होईल असे जर भाषण दिले तर तुम्ही भाषण स्वातंत्र्याचा गैरवापर केला म्हणून तुम्हाला अटक होऊ शकते। संविधानातील स्वातंत्र्याच्या हक्काने केवळ हिंण्या फिरण्याचे आणि बोलण्याचेच नाही तर सुरक्षित राहावे यासाठी आपल्याला संरक्षण उपलब्ध करून दिले आहे। कायद्याचे संरक्षण हे सर्वांना समान रीतीने दिलेले आहे, ते कोणालाही नाकारले जात नाही। आपल्या सर्वांना जगण्याचा हक्क आहे, बघा आपल्याला जगण्याचा हक्क आहे, तुम्हाला कोणीही मारू शकत नाही। वर करणे हा हक्क एकदम सोपा वाटतो पण यात खूप महत्वाचा अर्थ दडलाय। जगणे म्हणजे फक्त जिवंत राहणे नाही तर चांगल्या पद्धतीने जगणे म्हणजे जगण्याचा हक्क, असे संविधानाला अभिप्रेत आहे। कोणत्याही व्यक्तीला अटक करून स्थानबद्धता करता येत नाही, म्हणजे स्थानबद्धता म्हणून एक कायदा आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला कोणतेही कारण न देता अटक करता येते। मग अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीवर अन्याय होऊ शकतो म्हणून यासाठी मूलभूत हक्कामध्ये त्याला संरक्षण देण्यात आलेले आहे। तुम्ही विचारू शकता की माझे वॉरंट कुठे आहे, तरच तुम्हाला अटक करता येते आणि हा तुम्हाला मूलभूत हक्कामध्ये दिलेले आहे। स्वातंत्र्याच्या हक्कात आता शिक्षणाचा हक्काचाही समावेश करण्यात आला आहे। 6-14 वयोगटातील सर्व मुलामुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे, म्हणजे प्राथमिक शिक्षण 6-14 मधील सर्व मुलांना मोफत शिक्षण, चांगल्या पद्धतीने सुविधा हे त्यांचा मूलभूत विद्यार्थ्यांचा हक्क आहे। या हक्कामुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही। त्यानंतरच जे आहे ते म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क। तुम्ही बघत असाल पूर्वी गुलामगिरी होती, त्याचबरोबर नोकरशाही होती, म्हणजे एखाद्या घरात गडी ठेवले जायचे, मग त्यांच्यावर खूप अन्याय व्हायचा, त्यांना पगारही दिला जात नव्हता, शिळ अन्न दिलं जायचं, किंवा एखाद्या कारखान्यामध्ये गोरगरिबांच्या मुलांना उचलून बिनपगारी राबवले जाऊ शकते, अशा पद्धतीच्या शोषणाविरुद्धचा हक्क मूलभूत हक्कामध्ये दिलाय। म्हणजे आशय जर अन्याय कोणावर झाला तर तो व्यक्ती किंवा त्या व्यक्ती बदली दुसरा एखादा व्यक्ती कोर्टात जाऊन त्यांच्या विरोधात न्याय मागू शकतो आणि हा अधिकार हा हक्क मूलभूत हक्कामध्ये दिल्यात आलेला आहे। शोषण थांबवण्यासाठी शोषणाला बळी न पडण्याचा, आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा हक्क म्हणजे शोषण विरोधचा हक्क। म्हणजे तुम्हाला शाळेत बोलवलं आणि नको ते काम लावले, दिवस रात्र तुम्हाला कामाला झोंपलं, शाळा स्वच्छ कराय म्हटलं, तर हे तुमचं शोषण झालं। तुमचं शोषण होऊ नये म्हणून तुम्ही न्यायालयात जाऊ शकता,
आणि हे न्यायालयात तुम्ही जाऊ शकता. हा हक्क तुम्हाला कोणी दिला? तर संविधानामधील मूलभूत हक्क असल्यामध्ये तुम्हाला शोषणाविरुद्धचा जो हक्क दिलाय कलम 23-24 मध्ये त्यानुसार तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. संविधानाने एकीकडे शोषणाविरुद्धच्या हक्कातून पिळवणुकीच्या सर्व प्रकारावर बंदी घातली आहे, तर त्याचवेळी दुसरीकडे बालकांचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतूद केली आहे. त्यानुसार 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केलाय. म्हणजे फटाक्याच्या तीन दुकानामध्ये लहान 14 वर्षाच्या लहान मुलांना कामावर ठेवले जाऊ शकत नाही. कारखाने, खाणी यांसारख्या ठिकाणी बालकांची नेमणूक करून त्यांच्याकडून काम करवून घेता येत नाही, कारण की त्यांच्या जीवितला धोका असतो आणि त्या मुलांना माहीत नसतं की आपल्याला धोका आहे. आणि यासाठी ते कायदा तयार केलाय की अशा पद्धतीने काम कुणी करून घेऊ नये, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्यानंतर वेट बिगारी आणि सक्तीने एखाद्या व्यक्तीची इच्छा नसताने काम करून घेणे. म्हणजे पूर्वी सावकार की होती गावामध्ये, गोरगरीब लोकांना बिना कारणाचे आपल्याला शेतामध्ये घरामध्ये राबवले जायचे, कोणतेही पगार देत नव्हते, जेवण देत नव्हते आणि त्यांच्यावर दबाव आणून त्यांच्यावर अन्याय केला जायचा आणि त्यांना एखाद्या गुलामावानी वागवले जायचे आणि त्यांना कामाचा मोबदलाही देत नव्हते. त्यांच्याकडून कष्ट करून घेणे, त्यांची उपासमार करणे, त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करणे हे शोषणाचेच प्रकार आहेत आणि या शोषणाविरोधात त्यांनी न्यायालयात न्याय मागू शकतात. महिला, बालके, दुर्बल समाज घटक, सत्ताहीन लोकांचे, म्हणजे कसं, ज्या महिला असतील, बालके असतील किंवा दुर्बल समाज घटक असतील आणि ज्यांच्याकडे सत्ता नाहीये, सत्ताहीन लोक जे आहेत त्या लोकांचे साधारणतः शोषण होते या ठिकाणी सांगितलेले आहे. कोणत्याही प्रकारचे शोषण असो त्याविरुद्ध उभं राहण्याचा हक्क आपल्याला आहे, म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क आपल्याला मिळालेला आहे. तर अशा पद्धतीने तीन हक्क आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत. उर्वरित हक्क आपण पुढील पाठामध्ये शिकणार आहोत. विद्यार्थ्यांनो, पुढील पाठ पाहण्यासाठी अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांनाही शेअर करा. भारतातील संविधानातील समानतेच्या, स्वातंत्र्याच्या, शोषणाविरुद्धच्या हक्कांचा आपण येथे अभ्यास केला. उर्वरित हक्कांचा पुढील पाठामध्ये करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.